श्रोते हो नमस्कार आजच्या आपल्या साध संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि वैशाली जाधवचा नमस्कार श्रोते हो आजच्या साध संवाद या कार्यक्रमामध्ये आपण मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोई यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया शमशुद्दीन तांबोई यांना श्रोते हो नमस्कार साध संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संस्थेची स्थापना आणि संस्थेचं कार्य यासाठी आज आपण आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर आपल्या आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार सर मला वाटतं हमीद दलवाई यांनी मुळातच मुस्लिम सत्यशोधक मंडळाची जी स्थापना केली ती मुस्लिम महिलाच्या प्रश्नांना घेऊन केली आणि जेव्हा या मंडळाची सुरुवात झाली तर तेव्हा त्यांनी बरेच प्रश्न अग्रस्थानी ठेवले असतील की आपण या प्रश्नावर काम करूयात मग या प्रश्नावर काम करूयात आणि मग त्याला संस्थात्मक रूप देऊन एक एक प्रश्न हाती घेतला असेल तेव्हा बरेच प्रश्न मार्गी लागलेही असतील मला असं वाटतं की एकूणच आज पन्नास वर्षानंतर एकूण या इतक्या वर्षानंतर बरेच प्रश्न सुटलेही असतील आणि बरेच असेही प्रश्न असतील की ते आजही तितक्याच धारेने भेडसावतायत आपल्याला तर तुम्ही काय सांगाल की आज मुस्लिम महिलांचे जे प्रश्न आहेत ते आज कोणत्या स्थितीत ता आहेत आणि कुठले प्रश्न त्यांच्यावर विचार करणं गरजेचं आहे बरोबर जेव्हा तुम्ही पन्नास वर्षाचा उल्लेख केला सिंहाव आपण करायला लागलो तर असं लक्षात येतं की दोन तीन याच्यातले जे प्रश्न आहेत म्हणजे मदरसा शिक्षण उर्दू शिक्षणाच्याऐवजी आधुनिक शिक्षण घ्यावं मराठी मा याला एक चांगलं ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहे आणि लोक आधुनिक शिक्षण घेत आहेत लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजाने चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि काही वर्षातच जे दर जन्मदर असतं ते इतर धर्मियांच्या बरोबरच आहे काही केरळसारख्या ठिकाणी तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा आहे तेव्हा अशा पद्धतीने काही प्रश्न मार्गी लागलेले आहेत ला पण तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने आम्ही दलवाईंची सुरुवात जी झाली ती महिलांच्या प्रश्नांच्या बाबतीत झाली आणि त्यातले काही प्रमाणामध्ये आपल्याला दोन तीन वर्षापूर्वी जो तलाक बंदी विधेयक आलं तर मुस्लिम महिलांच्या प्रश्नांची तिथे नोंद झालेली आहे आणि हे प्रश्न सोडवायला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुद्धा झाले पण जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये शहाबानो प्रकरण आलेलं होतं तेव्हा मुस्लिम महिलांना पोटगी मिळायला पाहिजे आणि न्यायालयाने तो निर्णय दिलेला आहे तो कायम राहावा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या शिष्टमंडळाने तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी राष्ट्रपती सिंग आणि मंत्र्यांना भेटून निवेदन दिलेलं होतं आत्ता हे विधेयक येत असताना सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये जे विधेयक आलं तलाकबंदी विधेयक त्यापूर्वी आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्र्यांना भेटून निवेदन दिलं आणि त्यांना अशी मागणी केली की नुसतं तोंडी एकतर्फी तलाक रद्द करून म्हणजे तलाकबिद्दत व्हॉट्सअपवर दिलेला आहे रागाच्या भरतेला बंद करून चालणार नाही तर आम्ही अशी मागणी केली की के आज सुद्धा तलाकचे जे इतर प्रकार आहेत तलाक हासन अहसन खुला वगैरे तर ते न्यायालयाच्या बाहेरच दिले जातात आमची मागणी अशी आहे की भारतामध्ये जे न्यायालय यंत्रणा आहे ज्युडिशियरी सिस्टीम आहे तर ज्यांना कुणाला तलाक द्यायचा आहे आणि घ्यायचा आहे त्यांनी न्यायालयात जावं न्यायालयातून तलाक घ्यावा आणि जोपर्यंत तलाक होत नाही तोपर्यंत त्यांनी तो दुसरं लग्न करू नये एवढं एक जरी झालं आणि दुसरं अजून एक अत्यंत वाईट जी प्रथा आहे ज्याचे सोर्स आपण शोधले तर ही विशिष्ट परिस्थितीत आलेली होती हालाला सारख्या हाला हाला, केली बर। पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे तीन केसेस पुण्यातले आलेले आहेत त्यातली एक टीचर आहे एक इंजिनियर आहे की त्या महिलांना सारख्या प्रोसेस मधून जावं लागलेलं आहे आणि हलाला म्हणजे नवऱ्याने रागाने तलाक दिला त्याला पश्चाताप झाला तडजोड व्हायची असेल तर त्या महिलेने दुसऱ्यांशी लग्न करायचं त्यांनी ते लग्न कन्झ्युम करायचं मग त्यांनी तलाक द्यायचं मग हिने पहिल्या नवऱ्याशी अजूनही मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामध्ये तरतूद आहे म्हणून मुस्लिम महिलांचा जो आत्मसन्मान आहे याला ते ठेच पोहोचवणार आहे आणि हे संपूर्ण असंविधानिक पद्धतीचे आहे तेव्हा मुस्लिम महिलांच्या या ज्या समस्या आहेत तलाकबंदी विधेयक आलेलं असताना सुद्धा अगणित असे प्रश्न आहेत हलालाचे आहेत दुसरं लग्न करण्याचे आहेत याबरोबर अनेक त्यांचे प्रश्न आहेत की ज्याची नोंद घ्यायला पाहिजे आणि संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत ते मुस्लिम महिलांना मिळायला पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत पण आपल्याकडे बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की मुस्लिम समाजाचे प्रश्न म्हणजे मुस्लिम महिलांचेच प्रश्न आणि मुस्लिम महिलांचा प्रश्न म्हणजे फक्त तलाकचा प्रश्न हे असं नाही आहे तर समाजाचे प्रश्न म्हणून सुद्धा अनेक आहेत आणि जे प्रश्न मला असं वाटतं हे भारतीय नागरिक असल्यामुळे भारतीय नागरिकांचे प्रश्न आहेत या दृष्टीने त्याच्याकडे पाहायला पाहिजे आणि हा की मुस्लिम समाजाची समस्या आहे मुस्लिम समाजाने ती सोडवावी असं करून ते चालणार नाही आपली प्रगती होणार नाही असंतुलित असं ते सगळं राहणार आहे म्हणून मला असं वाटतं की मुस्लिम समाज हा भारतीय समाज असल्यामुळे त्या समाजाला इथल्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून विविधांगी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे म्हणजे तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं की मुस्लिम समाजाच्या प्रश्नाकडे फक्त मुस्लिम धार्मिक आणि अशा दृष्टीने न बघता तो एकूण आपल्या समाजाचा प्रश्न आहे आणि इतर धर्मातल्या पण लोकांना जे पुरोगामी विचाराने पुढे जाऊ इच्छितात त्यांनी सुद्धा या प्रश्नाकडे तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे किंवा काम करणं गरजेचं आहे जेव्हा सुरुवातीला या प्रश्नाकडे जेव्हा हमीद दलवाई यांनी पाहिलं तर अर्थातच म्हणजे कुठल्याही समाजाचा मूळ प्रश्न हा पहिल्यांदा महिलांचा प्रश्न असाच बघितला जातो कारण स्त्री मुक्ती हाच विषय राहते आणि तो सगळ्याच धर्मांमध्ये आजपर्यंत आपण इतिहासामध्ये बघितलेला आहे आणि जेव्हा स्त्रीचं स्वावलंबीकरण होतं म्हणजे ती जेव्हा स्वावलंबी होते ती सुशिक्षित होते जेव्हा तिला इतर विचारांची साथ मिळते आणि ती जेव्हा स्वतः खंबीर उभी राहते तर अर्थात ती तिच्या कुटुंबाला घेऊन उभी राहते आणि मग जेव्हा तिची प्रगती होते कुटुंबाची प्रगती होते आणि मग अर्थात समाजाची प्रगती होते आणि मग एकूणच समाजामध्ये जेव्हा एका विशिष्ट समाजाची प्रगती होते तर एकूण समाजाची प्रगती होती म्हणजे हा महत्वाचा आहे खरं म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी जेव्हा इस्लामची स्थापना केली त्या काळामध्ये मुली जन्माला आले की त्यांना पुरून टाकायची अशी कुप्रथा होती ती नष्ट केलेली आहे अनियंत्रित पद्धतीने विवाह करण्याची पद्धत होती ते चार वरती आणलेली आहे आणि इस्लामचा जो पैगाम संदेश आला तेव्हा तो पैगाम सुरुवातीचं वाक्य काय होतं जे झोपलेले आहेत त्यांना उठवा अवेक द पीपल दो झू आर स्लिपिंग जागृत करणं तर तो जो संदेश आहे इस्लामचा तो आपल्याला वेगळ्या अर्थाने जे झोपलेले लोक आहेत त्यांना जाग करणं आणि मग आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या दृष्टीने चालवत असतो म्हणजे महिलांच्यासाठी महात्मा फुल्यांच्या सोबत सावित्रीबाई फुल्यांच्या समवेत काम करणाऱ्या ज्या फातिमा बी शेख होत्या त्यांच्या नावाने आम्ही सत्यशोधक फातिमा बी शेख मुस्लिम महिला मंच काढलेला आहे मुस्लिम महिला आधार केंद्र काढलेला आहे इथे अनेक गरजू महिला येतात त्यांचं समुपदेशन केलं जातं कायद्याचा सल्ला दिला जातो अनेक वेळा मदत केली जाते हुँ। हुँ। तर ते महिला केंद्र आहे लोकांना आधुनिक जगात कसं वागायचे काय प्रश्न आहेत हे कळावेत म्हणून मुस्लिम सत्यशोधक पत्रिका त्रैमासिक स्वरूपामध्ये आपण नियमित पद्धतीने काढत असतो म्हणजे संस्थेचं कामही लक्षात येत असेल आणि हा जो सत्य शोधकी जो आहे की जो महात्मा फुल्यांनी सुरू केलेला आहे ते आणि मुस्लिम सत्य शोधक याच्यामध्ये अनेक असे साम्य स्थळ आपल्याला दिसून येतील आणि म्हणून हे जे एकूणच प्रोग्राम घेत असताना युवकांच्या मध्ये आपल्याला पोहोचावं लागतं म्हणून युवा मंच सुद्धा आपण स्थापन केलेला आहे खूपच छान सर थोडासा वेगळा प्रश्न म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही समाजाचे जेव्हा प्रगतीचे निकष बघत असतो तेव्हा आणि आजच्या लोकशाही पद्धतीने जर त्याचा विचार करायचा झाला तर अर्थात तिथे शासन आलं तिथे सरकार आलं तिथे इतर सामाजिक संस्था आल्या आणि या सगळ्याचं कुठंतरी मूल्यमापन अवलोकन हे सगळं करत असताना असं लक्षात येतं की जेव्हा एखादा समाज हा खूप मागास आहे अनेक दृष्टीने म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा शैक्षणिकदृष्ट्या म्हणा किंवा त्यांचं एकूण स्टेटसचा विचार आपण केला तर या सगळ्यावरती तोडगा म्हणून शासकीय पातळीवरती अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते म्हणजे जसं जा आपल्या महाराष्ट्रात आहे की अल्पसंख्याक आयोग आहे महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग आहे मला वाटतं मौलाना आझाद महामंडळाच्या काही राज्य पातळीवरती तेही, तेही तो, तो, राज्य पात आणखीन oh. राज्य सरकारची जी आपली आहे की मौलाना आझाद महामंडळाच्या काही योजना आहेत hmm. आणि केंद्र सरकारच्या पण काही अनेक ah, योजना like आहेत तर याची अंमलबजावणी आणि त्याचे मूळ उद्दिष्ट या, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगा असं वाटतं कारण अर्थात hmm. कारण कसं होतं की समाजाची प्रगती समाजानेच hmm. कडनच पूर्ण पद्धतीने न होता शासनाचाही हातभार बरोबर अत्यंत महत्वाचा असतो जिथे की समाज स्वतःहून करू नाही तर या सगळ्या एकूणच समाजाचं जे कल्याण असतं ते कल्याणाच्या बाबतीमध्ये प्रबोधन आणि त्याचबरोबर जे अंतर्गत प्रेरणा असतात जे बुद्धाने हा तर त्या पद्धतीने त्या प्रेरणा निर्माण होणं गरजेचं असतं पण नुसतं प्रेरणा निर्माण होऊन चालणार नाही तर बाह्य सपोर्ट बुन्या मदत असतं पाहिजे तर एक आहे की महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने आणि केंद्राच्या वतीने सुद्धा मुस्लिम समाज अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अनेक अशा योजना आखलेल्या आहेत दुर्दैवाने या योजनांची माहिती समाजाला नाही आहे आणि होतंय काय की थिंग इज नॉट गिव्हन अँटिल इट इज टेकन लोक जोपर्यंत घेतलं असं होत नाही तोपर्यंत दिलं असंही होणार नाही आणि म्हणून तुम्ही ज्याचा उल्लेख केला मौलाना आझाद महामंडळ असेल अल्पसंख्याक विकासाचा असेल यांच्या ज्या तरतुदी आहेत केंद्र शासनाच्या सुद्धा अनेक तरतुदी आहेत की ज्या समाजाच्या हितासाठी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे यामध्ये मी अजून एका गोष्टीचा उल्लेख करू शकतो की ज्या शासन दरबारी ज्याची अजूनपर्यंत नोंद झालेली प्रयत्न होतात पण नोंद झाले मग मुस्लिम समाजामध्ये जसं दरवेशी लोक होते आसवल सांभाळणारे होते माकडवाले होते घोडेवाले होते मदारी होते छप्परबंद समाज होता आ, रंगारी होता पिंजारी होता म्हणजे भंगी जसं समाज आहे तसं मेहर समाज आहे या समाजाला ये मुस्लिम समाजामध्ये जाती व्यवस्था आहे आणि या जाती व्यवस्थेमध्ये एस सी एस टी सदृश सुद्धा आहेत यांच्या संदर्भामध्ये आरक्षणाचा जो एक मुद्दा होता तो अद्याप हाता हात नाही मध्ये लोक आलेले आहेत काही तुटपुंजी आणि पण त्याच्यात वेगळ्या स्पर्धा आहेत म्हणून आमची अशी इच्छा आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची की जसं हे केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करते अनेक पद्धतीने पोहोचवण्याचाही प्रयत्न करते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी ही संस्था आहे मराठा समाजासाठी सारथी ही संघटना आलेली आहे तसं मुस्लिम समाजामध्ये नेतृत्व गुण निर्माण व्हावेत संशोधन वृत्ती विकसित व्हावी या समाजाच्या प्रश्नांचीही चर्चा व्हावी आणि स्पर्धा परीक्षेच्या जसे आम्ही आम्ही दलवाई स्टडी सर्कल वगैरे जे चालवतो स्पर्धा अशा पद्धतीने बार्टी आणि सारथीच्या धर्तीवरती मुस्लिम समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी तरुणांच्यासाठी मुलींच्यासाठी मेन स्ट्रीममध्ये आणण्याच्यासाठी एक कॉन्सेंट लक्ष देऊन काम करणारी अशी एखादी संस्था स्थापन झाली तर त्यात शासकीय पातळीवर जसं बार्टी आणि सारथी आहे त्या पद्धतीने आम्ही निवेदन हे करणार आहोत आमचे प्रयत्नही आहेत याला जर शासनाने स्वीकारलं तर समाजामध्ये एक चांगला बुद्धिजीवी वर्ग निर्माण होईल आणि कुठल्याही समाजाच्या विकासामध्ये बुद्धिजीवी वर्ग मोठं योगदान देऊ शकतो बरोबर कारण एक पिढी शिकली की त्या घराचं स्वरूपच बदल म्हणजे की प्रोडक्ट ऑफ एज्युकेशन आणि त्यातनं नोकरी म्हणा व्यवसाय म्हणा इकडे जेव्हा त्या कुटुंबातले प्रमुख किंवा त्या कुटुंबातले व्यक्ती वळतात अर्थात हो। ते प्रगतीच्या दिशेनेच पुढे जातात निश्चित निश्चित म्हणून हे सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रबोधनाचे प्रयत्न आणि कल्याणकारी प्रयत्न असं जेव्हा एकत्रितपणे जातील तेव्हा समाजालाही योग्य दिशा मिळू शकेल आणि हे फक्त मुस्लिम समाजासाठी नाही भारतीय समाज म्हणून आपण एकत्रित पाहत असताना कुठलाही गट वंचित राहू नये या दृष्टीने राज्याची कल्याणकारी जी भावना आहे अंत्योदयाची जी संकल्पना आहे सर्वोदयाची जी संकल्पना आहे ती योजनापूर्वक जर केली तर नक्कीच समाजाच्या विकासात त्याला गती मिळणार शेवटी जाता जाता मला असं वाटतं की आपण या प्रश्नावरती बोलूयात की म्हणजे आजची माध्यमं आजच्या काळातली माध्यमं समाज माध्यमं म्हणा किंवा जी काय आता प्रिंट मीडिया आहे डिजिटल टी व्ही मीडिया म्हणा आणि त्या काळातले एकोणीशे सत्तरच्या काळात तेव्हा ही संस्था ज्या पद्धतीने विचार रुजवण्याचा विचार पोचवण्याचं काम करत असेल तर आत्ता तुलनेत आपल्या हातात खूप माध्यम आहेत आणि आपण सहज आपला विचार अनेक लोकांपर्यंत पोचवू शकतो तर मला असं वाटतं की आणि आजच्या काळामध्ये असे बरेच नवतरुण तरुणी आहेत की ज्यांना अशा कार्य पद्धतीमध्ये त्यांना स्वतःचा सहभाग नोंदवायला आवडेल की या पद्धतीने काम करायला आवडेल तर नवीन लोकांनी किंवा नवीन तरुण तरुणींनी किंवा या विचाराला संलग्न असणाऱ्या लोकांनी आपल्या संस्थेशी कसं जोडून घेता येईल त्यांना आणि तुमचे जे विविध उपक्रम आहे मला वाटतं तेही तुम्ही जाता जाता सांगून द्या की जेणेकरून फक्त याच समाजाचीच प्रगती होत नाहीये आणि त्याने एकूणच समाजामध्ये बदल होणार आहे आणि ज्याला असं वाटत असेल की मुस्लिम समाजाचा प्रश्न हा मुस्लिम लोकांचा प्रश्न नाही आहे तर आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं तर कशा पद्धतीने सहभाग होता येईल तुम्ही जे आता म्हणाला ते फारच महत्वाचं आहे आणि हमीद दलवाईंनी जेव्हा संघटना स्थापन केली तेव्हा मुस्लिमेतर जे विचारवंत होते मोठमोठे म्हणजे बाबा आढावांसारखे लोक होते भाई वैद्यांच्यासारखे होते दिलीप चित्रेंच्यासारखे होते पु ल देशपांडेंच्यासारखे होते आणि पोलीस आणि प्रशासन यंत्रणेतली काही लोक की या लोकांनी दलवाईंना फार मोठं सहकार्य केलेलं आहे मुस्लिम समाजातले सुद्धा अनेक असे विचारवंत होते की ज्यांनी ह्याच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आज मुस्लिम सत्यशोधक मंडळ काम करत असताना अजूनही काही पद्धतीने सुविधा झालेली आहे काही पद्धतीने अडचणी पण निर्माण नव्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि ज्या माध्यमाचा तुम्ही उ उल्लेख केला तसं आमच्या प्रत्येक मंचाचं एक एक व्हॉट्सअप ग्रुप आहे महिला मंच व्हॉट्सअप ग्रुप आहे मंडळाचं आहे भेदचं आहे आणि याच्याशिवाय आमचे यूट्यूब चॅनल्ससुद्धा आहेत मुस्लिम सत्यशोधक की अलीकडे गेल्या दोन वर्षामध्ये तर जे ऑनलाईन पद्धतीने अनेक कार्यक्रम आपण महिन्यातून एक दोन एक दोन कार्यक्रम झालेले आहेत महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांचे आपण त्यामध्ये व्याख्यानं घेतलेले आहेत ऑनलाईनमुळे ते सर्थ जी सर्थ क्या क्या है? है? मुस्लिम सत्य शोधक मंडळाचे फेसबुक पेज सुद्धा आहे गुगल मीटच्या झूमच्या अशा याच्यातून कार्यक्रम असतील याचा तो वापर करतोच आहे आणि अलीकडे आम्ही एक वेगळा प्रयत्न असा करायचा निश्चित केलेला आहे की जे पूर्वीही करत होतो की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद करणं आणि या सगळ्या उपक्रमांची त्यांना माहिती देणं त्यांना जोडून घेणं आणि असे जसं आम्ही मुस्लिम समाजाचे प्रश्न म्हणून त्या प्रश्नावर फोकस करण्यासाठी काम करतो तसं इतर धर्मियांच्या सोबत सुद्धा काही आम्ही कार्यक्रम घेत असतो जसं आम्ही दलवाई स्टडी सर्कलमध्ये दोन्ही म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी असेल कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण असेल त्यासाठी येतच आंतरधर्मीय सुसंवादासाठी सुद्धा येतं आणि मुख्य म्हणजे अलीकडे मुस्लिम मुली आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी पुढे येत आहेत अशा मुलींनाच्या पाठीशी राहणं त्यांना विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न करण्यासाठी जे काही मदत लागते ती करणं आणि त्याच्यानंतरसुद्धा त्यांना येणाऱ्या आडे अडचणी आड़ ज्या आहेत त्यासाठी म्हणजे या पद्धतीने आमचे अनेक असे तरुण आहेत आमच्या कार्यकर्त्यांची मुलंसुद्धा आहेत की ज्यांनी आंतरधर्मीय विवाह केलेला आहे मला वाटतं महात्मा फुल्यांनी जी संकल्पना मांडली होती की एकाच कुटुंबामध्ये भिन्न धर्मीयांचे श्रद्धा बाळगणारेसुद्धा लोक असू शकतात हे देशाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्याही पद्धतीने आपण प्रयत्न करतो आहे तेव्हा अधिकाधिक तरुणांच्यापर्यंत जाणं गरजू महिलांच्यापर्यंत जाणं कारण आमच्याकडे अनेक केसेस जे आहेत नेट टू, इंटरनेटवरून माहिती त्यांना मिळाली असते वर्तमानपत्रातल्या लेखांच्यावरून ले त्यांना समजलेलं असतं आणि मग ते नंबर शोधून आम्हाला संपर्क करतात आमच्यापर्यंत पोहोचतात आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मदतही करत असतो परवा गुजरातमधली एक मुलगी होती वडिलांनी दुसरं लग्न केलं पुण्यात शिकायला आलेली आहे तिचं बी ए सायकोलॉजी झालेलं आहे आता वडील म्हणाले की मी तुला मदत करणार नाही तिचं शिक्षण थांबलं होतं आम्ही मंडळातल्याच ग्रुपमध्ये फक्त सांगितलं की त्याला अठ्ठावीस हजार रुपये मॉडर्न कॉलेजमध्ये प्रवेशासाठी लागतात पैसे नसल्यामुळे एका दिवसामध्ये प्रत्येकाने पाचशे हजार पाचशे हजार रुपये दिले आणि तिचा तो प्रश्न मिटला अंध बांधव आहेत या अंध बांधवांच्या मध्ये ते जे पूर आले होते घरातलं सगळं वस्तू निघून गेलेल्या होत्या म्हणजे संसारोपयोगी वस्तू देण्यासाठी आम्ही तेही काम केलं म्हणजे करोनाच्या काळामध्ये ज्यांचा हातावरती पोट आहे आणि ज्यांचे धंदे पिळ यांच्यासाठी काम म्हणजे प्रबोधनाचं काम आणि त्याचबरोबर कल्याणकारी उपक्रम असंही आम्ही त्याचं एक स्वरूप केलेलं आहे आणि यामध्ये आनंद वाटतो मुस्लिम समाजातली तर मदत आहेच आहेत पण मुस्लिम मुस्लिमेतर लोकसुद्धा याशी जोडल्या गेलेले आहेत आणि म्हणून आपल्याला भारतीय समाज म्हणून एकमेकांच्या सहकार्याने जे आपल्याला उभं राहायचंय ते होत आणि शेवटी सुरुवात जी आपण म्हटलेलं होतं भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान तर संविधानावर आधारित समाज निर्माण करणं हे आपण सर्वांनी घेतलेली शपथ आहे ते स्वप्न साकारण्यासाठी मुस्लिम सत्य शोधक मंडळ आपला खारीचा वाटा उचलत असतो खूप छान म्हणजे इतकं महत्वाचं आहे हे आणि हाच खारीचा वाटा उद्या खूप <laughs> इतकं महत्वाचं काम करणार आहे आणि त्याच पद्धतीने ते काम आहे मला असं वाटतं मुस्लिम सत्यशोधक मंडळ ती छोटीशी गोष्ट मला जाता जाता आता आठवतीये की का गावाला जसं आग लागते आणि एक छोटीशी चिमणी ती आग विजवण्याचा <laughs> प्रयत्न <laughs> करते <laughs> की आज जसं समाजामध्ये आपल्याला वाटत राहत की धर्माच्या नावाखाली किंवा धर्मावरून जो द्वेष पसरवला जातो किंवा ज्या द्वेषावरती चर्चा होताना आपल्याला दिसते त्यामध्ये कुठ तरी मुस्लिम सत्यशोधक मंडळ या पद्धतीने काम करतीये तर मला असं वाटतं की तीच छोटीशी चिमणी आपली संस्था आहे आणि काही असलं तरी आपण ते आपलं काम करत राहणं याच दिशेने आपली संस्था काम करतीय मला खूप छान वाटलं की मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे आपण अध्यक्ष आहात आणि आजही आपण आपलं इतर सगळं काम कौटुंबिक जबाबदारी हे सगळं सांभाळताना ही ही गोष्ट तितक्याच महत्त्वाचा आणि त्याला तुमच्या एकूण दिनक्रमामध्ये एकूण तुमच्या सगळ्या कार्यक्रम नियोजनामध्ये त्याला प्राधान्य आहे की आपण फक्त प्रबोधनात्मकच काम नाही करायचं तर कल्याणकारी कामसुद्धा करायचं आहे त्यामुळे लोक जातात बरोबर अर्थात अर्थात कारण त्यांना प्रत्यक्ष रूप जेव्हा बदल दिसतो कारण विचारातनं बदल हो होण्यासाठी कदाचित बराच काळ उलटावा लागेल पण कृतीरूप कार्यक्रम आपल्याला दिसला तर अचानक म्हणजे बरेच लोक जोडले जाऊ शकतात आणि मलाही या कामात सहभागी व्हायचं आहे असे अनेक लोकांना वाटू शकतं तर आपल्या संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या कार्यकर्त्यांचे हातभार अजून वाढत जावं आणि आपण ज्या दिशेने आणि ज्या पद्धतीने काम करताय त्या सगळ्याला यश येवो यश लाभो ही मी इच्छा व्यक्त करते आणि आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपला मूल्य वेळ काढून आलात यासाठी मी तुमची आभारी आहे पुणे आकाशवाणी केंद्राने मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मंडळाची जी ओळख लोकांना करून देण्याचा एक चांगला उपक्रम घेतला आमच्या संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद श्रोते हो मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोई यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला आजचा साध संवाद या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आज इतकंच कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेये पुन्हा भेटू याच पुढच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य दिलं होतं वैशाली जाधव यांनी आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे धन्यवाद